असे तुमच्या आमदाराला बाळण्याच्या बरं शिकायचं आहे अजून. ते हे बालिश हरकती करत राहतात ते. हे पहिल्यांदा आमदार निवडून आले, मला वाटतं त्यांना दुसऱ्यांदा निवडून यायची इच्छा दिसत नाही. मला वाटतं थोडेसे असे बेताल वक्त थांबवले पाहिजे त्यांनी. घ्या आणि कागदोपत्र क्लिअर करा, पैसे कुणी आणले. म्हणजे खासदाराच्या पत्रावर किती आले, का आमदाराच्या पत्रावर किती आले, का पालकमंत्र्याच्या पत्रावर किती पैसे आले, हे उद्या पत्रकार परिषद घेऊन सांगा. एक बजेट बुक असतं, असं बजेट बुकवर प्रत्येक काम असतं. समज उद्या नगर पुणे रोड ते बाबुडी रस्ता, बाबुडी ते रांजणगाव अशा रस्त्याचा नंबर असतो, नाव आणि नंबर असतं. आणि त्यामुळे पुढं मागणी कोणाची आणि कोणाच्या मागणीमुळे तो रस्ता मंजूर झाला त्याचं नाव असतं. तर 85 कोटी रुपयांच्या कामांच्या पुढे नाव होतं MLA निलेश लंकी. हे आपण प्रूव्ह करून दिलं पत्रकारांसमोर. त्यावेळेस म्हणला म्हणजे आता काय करताय ना, आता आपल्याला श्रेय घेता येईल ना. म्हणजे ज्या माध्यमातून आज तुम्ही पहा, मी आमदार झालो 3.5-4 वर्ष झालं आमदार झाले. मी आज छाती टुकून सांगू शकतो माझ्या माध्यमातून हे काम झालं ते काम झालं, तुम्ही पण सांगू शकता. येव खासदार झालेला 4 वर्ष झाले, 1 रुपयाचं काम दिलं तुमच्या रुईला दिलं. अहो हे लोक फक्त भंपकबाजी जाहिरातबाजी करणारे आणि तालुक्यातले 4-6 डफडे वाजवणारे त्यांच्या बरोबर येईन, त्याच्या व्यतिरिक्त कुणी नाही. अरे विकास बोला ना, आता जिल्हा परिषदच्या प्रमा चोरायच्या झेडपीत जायचा, अधिकाऱ्यांना दबाव आणायचा, प्रमा चोरायच्या सांगायचा आम्ही काम दिलं. अरे तुम्ही काय दिलं हे जिल्हा परिषदचं काम आहे. आता त्या नारायणगावांमध्ये जिल्हा परिषदेच्या शाळा आपण मंजूर केला, हे 2-3 आपल्या तालुक्यातल्या असंतुष्ट आत्मीयांच्या आयुष्यांचा आम्ही काम दिलं. अरे तुम्ही काय दिलं हे जिल्हा परिषदेचं काम आहे. आता त्या नारायणगावांमध्ये जिल्हा परिषदेच्या शाळा आपण मंजूर केला, हे 2-3 आपल्या तालुक्यातल्या असंतुष्ट आत्मीयांच्या आयुष्यात अंगावर कधी गुलाल पाडला नाही. ते गेले नारळ फोडायला. अरे तू जिल्हा परिषद असे का, तू पंचायत समिती सदस्य आहे का, तुझा काय संबंध त्या सरपंचाने एका भाषेत सांगितलं, तुझ्या सरकारचे सरपंच राजू शेळके बोल म्हणले, तुमचं काय कारण नाही निघा तुम्ही. म्हणजे असं चुकीच्या पद्धतीने त्या ठिकाणी सांगितलं जातं. काल सुद्धा सन्माननीय पालकमंत्र्यांनी माझ्यावर टीका केली. मी त्या वारकऱ्याला आपल्या नारंगाव आपल्या नांदूर पठारच्या वारकऱ्याला मारलं. तू म्हणलं लय वारकऱ्याची कळकळ आहे, भेटायला जायचं ना. भेटायला तर नाही गेलं, पण आता जिव्हारी लागलं ना. मग निलेश लंके हा बालिश आमदार आहे. निलेश लंकेला दुसऱ्यांदा आमदारच नाही व्हायचे असं दिसते. मला आमदार व्हायचं का नाही दुसऱ्यांदी ती माझी जनता ठरवीन, पण तुझ्या पोराला दुसऱ्यांदी खासदार व्हायचं का नाही ते आम्ही ठरवू ना. आणि तुम्ही जे बालिशपणाचं सांगता, कंस पण राजा होता ना, ते पण श्रीकृष्णाला बालिश समजत होता ना.